कढई आणि सॉस आणि स्पून वगैरे घेतलेले आहेत। नमस्कार मंडळी, मी संजीवनी, आपल्या यूट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजचा डे हा खूप बिझी होता आणि पाऊस वगैरे पण होता। मी पण जॉब वरून लेट आलो ना, 5:30 वाजता। श्री सुद्धा जॉब वरून लेट आले 5:30 ला आणि मी 5 ला आले, तर आज मला थोडंसं जास्त वेळ थांबायला लागलं। तर एक्साइटिंग ब्लॉग असणार आहे हा, आम्ही सगळेच खूप खुश आहोत। तर उद्या आम्ही ट्रिपला चाललोय इथेच, तर उद्या आम्ही ट्रिपला चाललोय पण इथे जवळच आहे, म्हणजे जास्त लांब नाहीये। तर पर्थच्या साऊथला बसर्टन म्हणून एक टाउन आहे, तर तिथे आम्ही एकच दिवस म्हणजे एक नाईट स्टे आहे तिथे, आणि रविवारी मग आम्ही परत येणार आहोत। तर विकेंडला म्हणून चाललोय सर। हो, आणि 250 किलोमीटर आहे ते। हा, 250 किलोमीटर, जवळपास 250 किलोमीटर तसं आहे। हा, तर 250 किलोमीटर आहे ते टाउन आणि पर्थच्या साऊथला आहे जसं श्रीने सांगितलं तसं। तर आज फ्रायडे आहे, तर सॅटरडे संडे आता दोन्ही दिवस सुट्टी आहे, स्कूलला सुद्धा आहे आणि आमच्या दोघांनाही सुट्टी आहे। तर मग आम्ही सॅटरडेला मॉर्निंगला निघणार, सॅटरडे नाईटला तिथे स्टे करणार आणि मग संडे आफ्टरनूनला तिथून निघणार। तर असं प्लॅन आहे, छोटीच ट्रिप असणार आहे। आता आम्ही पॅकिंग करतोय आणि शार्वे आले इथे, तो सुद्धा बघतोय काय काय म्हणतोय। पार्थ झोपलाय, तो दमला होता ऍक्च्युली, तर तो रेस्ट करतोय। तर आम्ही आता ही सगळी पॅकिंग करतो, तर आता रात्रीचे 9 वाजलेत, आमचं जेवण वगैरे झालं सगळं। तर आम्ही जे जे काही लागते तर ते साहित्य सगळं मग अशी काढून ठेवले आणि आता ते पॅक करणार। आता आम्ही एकाच दिवसासाठी चाललोय, त्यामुळे जास्त कपडे वगैरे नाहीयेत, पण मुलांचे थोडेसे थंडी असल्यामुळे थोडे जास्त कपडे आहेत। बरोबर, आणि मुलं असल्यामुळे कसं जरा एक्स्ट्रा ड्रेस पण घेतलेले आहेत, एक्स्ट्रा कपडे घेतलेले आहेत सगळ्यांचेच, कारण आपण जेव्हाही घरापासून लांब असतो तर तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याकडे असलेल्या कधीही चांगलं, कधीही कुठली गोष्ट लागू शकते। तर त्याच्यामुळे आम्ही काही कपडे बाहेर काढून ठेवलेले आहेत। तर इथं माझे आणि पार्थ शार्वेचे आणि श्रीचे काही कपडे आहेत, तर ते आम्ही आता भरणार आहे। तर तेच मग कपड्यांसाठी ही बाय करायची ना। हा, ती आणि त्याच्यात पण थोडेसे ठेवले ना। हो चालेल सर, मग हे तर हे आम्ही पटापट आता सगळं पॅक करून ठेवतो, कारण की सकाळी कसं लवकर निघायचं प्लॅन आहे। लवकर म्हणजे कसं 8:30 तरी, हा 8:30-9 वगैरे असं निघणार। तर जेवढी होईल तेवढी तयारी सगळी आताच करून ठेवणार, म्हणजे सकाळी घाईघाई नाही म्हणत। तर ती बॅग दे राजा, कारण थंडीचे कपडे असल्यामुळे सगळ्यांच्या हुडी जॅकेट वगैरे आहेत आणि त्यानेच बॅग भरती आहे याच्यामध्ये। ठीक आहे, ही हुडी पाहिजे। तर त्या ठिकाणी आम्ही आधीही खूप वेळ गेलेलो आहे आमच्या फ्रेंड सोबत, जवळजवळ 7-8 वेळा तरी गेलो असो। हा, खूप वेळ गेलेलो आहे तिथे आधी, 7-8 वेळा तरी गेलेलो आहे। म्हणजे आम्ही पहिल्यांदाच फॅमिली तसंच चाललोय, म्हणजे एकटे आम्ही पहिल्यांदाच चाललोय। बरोबर, एकटे पहिल्यांदाच चाललोय, त्याच्या आधी फ्रेंड सोबत गेलो होतो, कॅम्पिंग केली होती किंवा असं राहिलोय म्हणजे तिथे असं रिसॉर्ट मध्ये वगैरे, पण फॅमिली सोबत पहिल्यांदाच चाललोय, तर पहिलाच हा एक्सपिरियन्स आहे। हा, तर काही पॉइंट आम्ही काढलेले आहेत, तर ते करण्याचा तसं प्लॅन आहे। तर तुम्हाला ते सगळे आमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळतीलच तसं तसं। हा, जसं जसं आम्ही ट्रिपला जाऊ तसं सगळं शेअर करणार। तर ओके, आता कपडे झालेले आहेत पॅक आणि जे काही थोडंफार अजून राहील ते मग सकाळी पॅक करणार, पण आता हे थोडंफार आम्ही करून ठेवतोय। ओके, याच्यामध्ये थोडस अजून टॉवेल वगैरे ऍड करायचं सकाळी करू, आणि ह्या बॅग भरलेले आहेत ना। हा, तर आम्ही जातानाच एके ठिकाणी थांबून थोडस काहीतरी बनवायचं प्लॅन आहे, तर ते तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळेल। तर त्याच्यासाठी मी इथे ही कढई आणि सॉस आणि स्पून वगैरे घेतलेले आहेत। तर तिथे आम्ही कॉफी करणार आहे, कारण की एक रात्र राहणार, तर एकदा म्हणजे ब्रेकफास्ट करणार तिथे आपण सकाळी। ऍक्च्युली तिथे हॉटेलवर कॉफी वगैरे असेल म्हणजे, पण आम्हाला नक्की माहित नाहीये, पण म्हणजे तिथे थोडीफार साखर कॉफी आणि असं असणार, दूध सुद्धा असणार तिथे, पण तरी सुद्धा मी थोडस एक छोट्या छोट्या डब्यांमध्ये ना साखर आणि कॉफी अशी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मग करता येईल। त्याच्यासाठी मग थोडस दूध मध्ये आपल्याला कॉफी करायची असेल तर करता येईल नाही का। दूध वगैरे सुद्धा घेतलेले इथे, काही डिस्पोजेबल आहेत, टिश्यूज आहेत, प्लेट्स आहेत आणि हे ब्रेड आहे। तर हे ब्रेड आम्हाला तिथे मिळाले ते घेतले आम्ही, पण तिथे बघू मग कसं। हो, तर हे काही असे डिस्पोजेबल प्लेट्स आणि ग्लासेस वगैरे थोडेसे ठेवलेत, तर ते सुद्धा लागतील म्हणून। आणि काही काय बनवायचं टिश्यू पेपर आणि हे नूडल्स आहेत कोणाला। हा, तर नाश्त्याला म्हणजे आम्ही एक दिवस थांबणार, तर एकदा नाश्ता होणार तिथे, तर मुलांसाठी
नूडल्स करेल मग. म्हणजे सगळ्यांनाच आवडतात, सगळ्यांना आवडतात नूडल्स आवडतात. तर त्याच्यामुळे एक पॅकेट घेतले, त्याच्यामध्ये 5 packs आहेत. आणि जे काही खायचं आहे ना ते मी सगळं त्याच्यात ठेवले. आणि मुलं बरोबर आहेत, म्हणजे आपल्याकडे खाण्याचं असं असलेलं कधीही चांगलं, कारण की कधीही त्यांना भूक लागू शकते, काही खायचं असतं. तर त्याच्यामुळे असंच त्यांना कारमध्ये खायला किंवा तिथे खायला म्हणून थोडेसे चिप्स घेतलेले आहेत, कुकीज आहेत आणि त्याचप्रमाणे फ्रूट सुद्धा आहेत. तर इथे हे ऑरेंजेस आणि बनाना आहे आणि काही बिस्किट्स वगैरे आहेत. हा, कारण पार्कला आमच्या कधीही भूक लागते आणि तो कधी म्हणतो की मला हे पाहिजे, चिप्स पाहिजे. तर त्याच्यासाठी आणि दादासाठी, दादाला पण आवडतं. तर त्याच्यामुळे हे खाण्याचं साहित्य असं एका बॅग मध्येच घेतले, म्हणजे ते मागे ठेवणार. हो ना दादू, म्हणजे तुम्ही कधी हंगरी झाले किंवा बोर झाले तर त्यांना ते खाता येईल असं. तर आता आपण ट्रीपला चाललोय, म्हणजे आपल्या जवळ औषध गोळ्या ह्या असलेल्या कधीही चांगल्या. तर त्याच्यामुळे मी इथे काही न्यूरोफिन, पॅनाडॉल वगैरे असं मुलांचं आणि आमच्या सुद्धा या गोळ्या आणि औषध वगैरे घेतलेले. तर हा सुद्धा पाऊच त्याच्यात टाकणार. तर पार्क आलाय आता, तो रेस्ट करत होता असंच थोड्या वेळ आणि बुक रीड करत होता. तू एक्साइटेड आहे तू उद्या जायला? खुश आहे शोनू? पार्क सुद्धा खूप खुश आहे जाणार म्हणून. तुझं मी सगळं भरले हा तुझे कपडे वगैरे चेक कर. पार्क तू पार्क मी सांगितले त्याला काय काय तुला काय काय पाहिजे ते बघेल. बघ सगळं आहे का? ओके, त्याला काय काय पाहिजे खायला वगैरे तर ते सुद्धा त्याने मग असे सांगितले मला ते घ्यायला. म्हणा शोनू, तुझं क्रिकेटचं वगैरे घेतलं? क्रिकेट किंवा सॉकरचं बॉल वगैरे ते काय. आणि आता इथे कसं थंडीचं वातावरण आहे, थंडी आहे आणि पाऊस सुद्धा पडत असतो. पण आम्ही वेदर चेक केलं तर उद्या आणि परवा क्लाउडी वेदर दाखवते, पाऊस नाही आहे आता तरी. पण सांगता येत नाही, पॉसिबल थोडेफार शॉवर पडू शकतात. पण एनिवे म्हणजे खूप जोरात पाऊस वगैरे तर असं काही नाहीये अजूनपर्यंत. तर क्लाउडी असं चांगले वेदर दाखवते, बघूया नाही का आपण कसं असणार आहे ते. तरी पण आपण छत्री वगैरे घेऊन जाऊ ना, तर छत्री आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा घेणार आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि तुम्ही आम्ही जी काही रात्री तयारी केली थोडीफार तर ती पाहिलीच असेल. तर आता जे उरलेले काही आहे ते आता पटपट आवरणार आम्ही आणि थोड्या वेळाने निघणार एक अर्ध्या तासामध्ये. तर आम्ही तिथे जेव्हा जाणार तेव्हा बाहेरचंच खाणं होणार जास्त. तर त्याच्यामुळे मग मी काय करणार आहे, तर जातानाच थोडेसे समोसा आणि तर हे स्प्रिंग रोल्स आणि काही समोसे आहेत, तर हे आम्ही तळून घेऊन जाणार. किंवा मग जाता जाताच ऑन द वे एखादा चांगला पॉईंट बघणार आणि तिथे तळणार, गरम गरम मस्त खाता येतील. नाहीतर नेहमी आम्ही फिरायला जातो तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की मी नेहमी घरातूनच बनवून घेऊन जाते, पण ह्यावेळेस थोडंसं वेगळं निसर्गाच्या सान्निध्यात काहीतरी बनवूया तर असं प्लॅन आहे. तर त्याच्यामुळे हे स्प्रिंग रोल्स आणि समोसा जे आहे ते थोडे मी काढून घेऊन जाणार आमच्यासोबत. आणि त्याशिवाय थोडंसं भजीचं पीठ सुद्धा घेऊन जाणार आहे. तर त्याच्यासाठी मी आता कांदे कट करते आणि बाकी शार्वी आणि पार सुद्धा तयार झालेले आहेत आणि श्री सुद्धा आवरत आहे त्यांचं. तर अशी सगळी तयारी चालू आहे. तर आता एक आम्ही अर्ध्या तासातच निघू, तर हे सगळं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार. तर चला तर मी आता भजींचं पीठ करते. तर हे हल्दीरामचे फ्रोझन समोसे आहेत आणि हे इंडियन शॉप मध्ये मिळतात. आणि इथे हे जे आहेत ते व्हेजिटेबल स्प्रिंग रोल्स आहेत. तर हे दोन्ही फ्रोझन आहे. पार्थ आणि शार्वे इथे खेळत आहेत. हॅलो दादू, काय खेळत आहे? तर गाडीमध्ये सगळं पॅक करेपर्यंत इथे हे त्यांचं चालू आहे खेळणं. आणि वेदरच खरंच खूप चांगलं आहे. तर आता आम्ही निघालोय, निघायचं. चालेल. चला दादा, गणपती बाप्पा मोर्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्थ, आर यू एक्साइटेड? नो. तर जो पहिला पॉइंट आहे आता आम्ही थांबणार आहे तो, तर तिथे पोहोचायला आपल्याला साधारण 1-1.5 तास लागतील आणि तिथे थोड्या वेळ थांबून मग नंतर पुढे जाणार आपण. जिथे ऍक्च्युअली जायचं आहे आपल्याला, बसलटन म्हणून जे गाव आहे तर तिथे जाणार. तर हे बसलटन जे आहे तो रिजनल एरिया आहे. तर हा ना, रिजनल एरिया आहे, कंट्री साईड असेल, रिजनल एरिया हे कंट्री साईड असणार आहे. तर म्हणजेच इथलं गाव नाही का, तर त्याच्यामुळे तुम्हाला गाव सुद्धा पाहता येईल की इथला ग्रामीण भाग कसा आहे, इथली गावं कशी आहेत ती. तर हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत. तर 15-20 मिनिटं झालीत आम्हाला निघून आता,
आणि आम्ही आता एक ऑन द वे पेट्रोल स्टेशन आहे तर तिथे थांबणार. हा पेट्रोल स्टेशनवर थोडस पेट्रोल वगैरे पण भरायचंय आणि एअर पण चेक करू नाही का टायर मध्ये. तर थोडा वेळ तिथे थांबणार म्हणजे ड्रायव्हिंग करताना बघणार का कारण लॉंग ड्राईव्ह आहे तर थोडस सगळं चेक केलेलं चांगलं कधी म्हणजे आम्ही नेहमी चेक करतो तसं की कुठे लांब जायचं असेल तर एकतर एअर चेक करतो आणि मग फ्युएल आपण भरतो असं. चालेल तर आता एक थोड्या वेळातच येईल एक 5 मिनिटांमध्ये मग तिथे आपण थोडा वेळ थांबूया. तर इथे हे ट्रक्स वगैरे पण असतात ते पण थांबतात एअर चेक करायला किंवा डिझेल वगैरे भरायला. हो तर सगळ्या प्रकारच्या गाड्या थांबतात इथे. आणि इथे ही सर्व्हिस सेंटर असे थोड्या थोड्या अंतरावर असतात तसे म्हणजे भरपूर आहेत तसे. हो म्हणजे कुठेही आपण कुठल्याही ड्राईव्हला गेलो तरी थोड्या डिस्टन्सवर वेगळ्या वेगळ्या असे फ्युएल स्टेशन आहेत. हो श्री आता इथे पेट्रोल भरतोय. तिथे वरती आहे ना त्या साईडला तिथे कळतं आपल्याला की किती डॉलर झालेत आणि किती लिटर पेट्रोल आपण भरलं इथे. म्हणजे तुमच्या कंपनीचा ट्रक आहे. हो आणि मी ज्या कंपनीमध्ये काम करते ना तर ती ही कंपनी सेंचुरियन. तर हा ट्रक आहे आमच्या कंपनीचा. तर ती ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक कंपनी आहे. तर मग अशीच मी पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं कारण की रोडवरून जाताना हे ट्रक खूप दिसतात सेंचुरियनचे. तर इथे आतमध्ये कॅफे आहे आणि त्या साईडला मग तिथे पेट्रोल वगैरे जे भरतं ना तर त्याचं बिलिंग करतात. आणि आज सॅटरडे मॉर्निंग आहे पण तरी सुद्धा गर्दी आहे भरपूर. तर बिलिंग करून श्री आलेत आता आणि आम्ही आता कारमध्ये एअर चेक करायला चाललोय. तर एअर ही तिकडे त्या साईडला चेक करतात. आणि इथे बघितलं तर कॅफे वगैरे पण आहेत. कॅफे वगैरे आहेत तर आपण मध्ये जेव्हाही ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा मध्येच थांबून इथे ब्रेक घेऊ शकतो एक छोटासा. आपण आम्हाला आता जस्ट सुरुवात झाली आहे त्यामुळे नंतर आपण कुठेतरी थांबू नाही का. तर इथे हे मॅकडोनल्ड रेड रूस्टर वगैरे असं सुद्धा आहे. तर आम्ही इथे ब्रेक नाही घेणार नंतर घेणार कारण की आत्ताच तर आम्ही निघालो एक 20-30 मिनिटं झाले असतील. तर आम्ही कारमध्ये फ्युएल भरलं एअर वगैरे चेक केली आणि आता आम्ही पुढे निघालोय. तर आमची ही पुढची जर्नी कशी असणार आहे तर ते तुम्हाला आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि स्वयं राहा.